मौदा एनटीपीसी अंतर्गत सीएचपी मेंटेनेंस डिपार्टमेंट में काम करने वाले सैकड़ों कामगारों ने अपने विविध मांगों को लेकर मौदा तहसील कार्यालय के सामने धरने आंदोलन किया। एनआरगो कंस्ट्रक्शन लिमिटेड कंपनी को 3 साल का काम का ठेका दिया गया है। इस कंपनी में सैकड़ों कामगार काम कर रहे हैं, लेकिन नए ठेकेदार द्वारा कामगारों को गेट पास न देने के कारण कई कामगार काम पर नहीं जा पा रहे, जिस कारण कामगारों को बेरोजगार होने का डर है। इस कारण ठेकेदार ने पूर्व कार्यरत सभी कामगारों को गेट पास देकर उन्हें नियमित रूप से काम पर लेने की मांग कामगारों ने की है। इस धरने आंदोलन में प्रमुख रूप से राजकुमार बसेकर, किशन करभट ने, विलास आगासे और सैकड़ों कामगार धरने पर बैठे हैं। इस धरने आंदोलन को देखते हुए सभी कामगारों को गेट पास देकर उन्हें पूर्ववत काम पर लेने की मांग प्रहार जनशक्ति पार्टी के नागपुर जिला प्रमुख रमेश कारमोरे ने की है। डीसीएन न्यूज के लिए मौदा से संजय गिरडे की रिपोर्ट। धरना आंदोलन म्हटलं म्हणजे एन टी पी सी मौदा मध्ये सी एच पी डिपार्टमेंटला एनआरगो कंपनी आलेली आहे दिल्लीची, आणि तिने कमीत कमी आमचे इथे स्थानिक लोक आहे त्यांचे गेटपास नाही बनवले। आमचा मुद्दा हाच होता की आमची गेटपास लवकरात लवकर द्यावी। आज ते वारावर ओरली सांगतात की आज देतो उद्या देतो 7 दिवसात बनणार। एच आर डिपार्टमेंटला आम्ही 3 तारखेला निवेदन सुद्धा दिले होते की सर आमचं लवकरात लवकर द्यावं। त्यांनी म्हटलं की 7 दिवसात तुमचा निर्णय लागून जाणार। त्यानंतर आम्ही 7 दिवसाची वेट केल्यानंतर एसडीओ साहेबांना, पोलीस प्रशासन आणि नायब तहसीलदारांना यांना सुद्धा आम्ही लेखी पत्र दिले, निवेदन दिले की सर आमचं स्थानिक आणि हे कामगार आणि परप्रांतला इथं टाकण्याचा प्रयत्न होत आहे, तरी सुद्धा त्यांनी कोणत्याही निर्णय घेतलेला नाही। त्यानंतर आम्ही 2 दिवसानंतर त्यांना सांगितलं की मीटिंग लावा साहेबांसोबत, काय आहे विषय आमचं कळवा। त्यांनी हेच उत्तर येतं की सर्वांची गेटपास बनणार, पण किती दिवस बनणार आणि तसंच काही शंका होत नाही। त्यामुळे आमच्या कामगारांना पोट मारायचं येणं विषय निर्माण होत आहे। त्यासोबत आमचं ईएसआयसीचं, पीएफचं, अॅन्युअलचं ह्या सर्व गोष्टीचं आहे ना नुकसान होत आहे। त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर आलो आहोत स्थानिक लोक, आणि सर्व आम्ही इथले स्थानिक आहोत, आणि काही जी कंपनी आली त्यांचं साईड इन्चार्ज वगैरे आहे त्यांच्या अभद्र भाषेमध्ये जबरदस्तीनं अपॉइंटमेंट लेटर देणं, घरी देणं आणि खूप वेगळ्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं एनआरगो कंपनी हे करायला, त्यामुळे आम्ही एनआरगो कंपनीचा निषेध म्हणून सर्व सीएचपी डिपार्टमेंटचे 321 कामगार आहे आणि सोबत अदर पण आम्ही ठिय्या आंदोलन